लोकल प्रवासासाठी भाजप आक्रमक, निर्बंध तोडत केला लोकल प्रवास, सरकार विरोधात सविनय कायदेभंग, मुंबईतले निर्बंध शिथिल करण्यात आले, सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने चालवण्याची मुभाही देण्यात आली। हे करत असताना लोकल प्रवासावर मात्र निर्बंध घातले। कार्यालय गाठायचे पण जायचं कसं असा प्रश्नच नोकरदारांपुढे आहे। त्यात लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करावी अशी मागणी सर्वांकडून केली जाते, मात्र सरकारने अजूनही निर्णय घेतला नाही। शेवटी भाजपने आक्रमक भूमिका घेत मुंबई आणि ठाण्यात सविनय कायदे भंग करत रेल भरो आंदोलन केलं। सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेची यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। राज्यातील मुंबईतल्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही आता दोन लसीकरण झालं असेल खुलेआम प्रवास करा, कारण शेवटी आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार घटनेने संविधानाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे सविनय कायदेभंग या ठिकाणी आम्ही करतोय आणि जनतेने तशा प्रकारे प्रवास करावा। चर्चगेट, घाटकोपर, कांदिवली, ठाण्यात आंदोलनादरम्यान अनेक भाजप नेत्यांना रेल्वे स्थानकात जाण्यापासून रोखण्यात आलं, तर काही नेत्यांनी निर्बंध लाथाडत लोकलने प्रवास केला, मात्र त्यासाठी त्यांना दंडही ठोठावण्यात आला। दंड घ्या पण लोकल प्रवास सर्वसामान्यांना करून द्या अशी मागणीच त्यांनी यावेळी केली आहे। किती वेळा अटक करा, जनतेच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आम्ही झडतच राहणार। सर्वसामान्य माणसाला जो त्रास होतोय त्यातना बाहेर काढण्यासाठी आम्हाला काही करावं लागेल, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतील। रस्ते मार्गाने प्रवास करताना लोकांचे प्रचंड हाल होत आहेत, वेळ आणि पैसे खर्च होत आहेत। लोकलवर अवलंबून असलेले छोटे मोठे उद्योग व्यवसायही ठप्प आहेत, त्यामुळे आता कोरोना संसर्गाचा दर घटल्यानंतर तरी लोकल सुरू व्हावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। सरकारने परवानगी न दिल्यास अखेर निर्बंध झुगारण्याच्याच मनस्थितीत सर्वसामान्य आहेत। सूरज सावंतसह रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।